फ्रेंड्स, वेलकम टू साइंस क्लासेस. द पीरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हे सायन्स फर्स्टचं सेकंड चॅप्टर आपण अभ्यास करतो आहे. या चॅप्टरच्या सिरीजमधला हा 9th व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स सिरियली पाठ करायच्या काही ट्रिक्स असतात. या ट्रिक्सला म्हणतात नेमोनिक्स. काय म्हणतात? नेमोनिक्स. आता नेमोनिक्स वेगळे पण असतात. इथे एम सायलेंट आहे. तर हे जे नेमोनिक्स असतात, नेमोनिक्स म्हणजे काय? तर कुठलीही गोष्ट पाठ करण्यासाठी काही साधे सोपे वाक्य जर आपण तयार केले तर ह्या वाक्यांनी हे इझिली पाठ होतात. मग आपण आता पिरियड्स आणि ग्रुप्स आपल्याला पाठ करायचे आहे. मग आपण का करायचे नेमोनिक्स पाठ? तर हे जे नेमोनिक्स आहेत पिरियडसाठी किंवा एलिमेंटसाठी वापरले जाणारे, हे एलिमेंटच्या सिम्बॉलशी रिलेटेड असतात. एलिमेंटच्या आणि शिवाय आपण त्यांच्या करेक्ट ऑर्डर फॉलो करणार. त्याच्यामुळे करेक्ट ऑर्डर फॉलो केल्यामुळे काय होतं? आपल्याला त्यांचा ॲटॉमिक नंबर लक्षात येतो. एकदा ॲटॉमिक नंबर समजला की आपण एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन बघू शकतो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनवरून आपण एलिमेंटच्या व्हॅलन्सीज किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि त्यावरून त्याची व्हॅलन्सी ठरते. व्हॅलन्सी समजली की एलिमेंटच्या प्रॉपर्टीज समजतात. म्हणजेच थोडक्यात पिरियॉडिक टेबलचा अभ्यास करण्यासाठी नेमोनिक्स खूप छान मदत करतात. तुम्ही असंख्य नेमोनिक्स यूट्यूबवर अवेलेबल आहे, त्यातली त्यात जे सोपे आहेत ते मी तुम्हाला आता इथे शिकवणार आहे. तर मग आता आपण पहिल्यांदा फर्स्ट 20 एलिमेंटसाठी जे नेमोनिक वापरलं जातं ते आपण बघू. Hi, hey, listen, BBC News on Friday night. Okay, hey, first mnemonic. Lakshat gaya? बघ, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरेलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरिन आणि नियॉन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बघा, वाक्य पाठ पाहिजे पण तुमचं. हाय, हे, लिसन, बीबीसी न्यूज ऑन फ्रायडे नाईट. यावरून आपण काय केलं? फर्स्ट 10 एलिमेंट्स पाठच झाले आपले. काय पाठ करायचं? हे नेमोनिक तुमचं पाठ पाहिजे. हे नेमोनिक पाठ असेल तर पहिला जे पहिले 10 एलिमेंट्स आहे ते कम्प्लिटली पाठ होतात. पहिले 10 एलिमेंट पार्ट असतील तर आपण त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन इझिली काय करू शकतो. तुम्हाला आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन बघावं लागेल. मग तुम्ही नसेल बघितलं तर मागचे व्हिडिओ बघा, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन समजा. पण सेकंड जे एलिमेंट्स आहेत, सेकंड म्हणजे 11 to 20, त्याचं पाठ करणार आहो. बघा, ना, मांगो, आलिया, से. आपण इथे सेला एस ई लिहा, पण सेसाठी एस आय एस योग्य होईल ते आलिया. से, पकोडे, समोसा, कोका कोला और किटकॅट. बघा, ना, मांगो, आलिया, से, पकोड़े, समोसे, कोका कोला और किट कैट. माता का है ना, एन ए, एम जी, ए एल, एस आई, पी एस, सी एल, ए आर, के सी ए. नीट बघा, ना, मांगो, आलिया, से. पकोडेच्या ऐवजी तुम्ही पाणीपुरी टाका, पेप्सी टाका, समोसा, कोका कोलाच्या ऐवजी चॉकलेट टाका और किट कॅट. पण हे असं पाठ केलं की तुमचं काय होईल? हे नेमोनिक क्लिअर होईल. नंबर माहिती आहे, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19,
20 बघा फर्स्ट 20 एलिमेंट्स आपण लर्न केले ना मांगो आलिया से पकोड़े समोसे कोका कोला और किटकैट लक्षात आलं सगळ्यांच्या पहिलं पण आहे ते हाय हे लिसन बीबीसी न्यूज ऑन फ्रायडे नाईट हे दोन वाक्य तुमचे पाठ असले तर पहिले 20 एलिमेंट तुम्ही पाठ करतात ओके म्हणजे आता दोन्ही पीरियड्स म्हणजे पहिले 20 एलिमेंट आपले पाठ आहे आता आपण फक्त 4 ग्रुप्स जे आपले पाठ करायचे त्यांचे नेमोनिक्स बघणार आहोत बघा आता आपण ग्रुप 1 साठीचं नेमोनिक बघणार आहोत बघा हायड्रोजन लिथियम सोडियम सोडियम पोटॅशियम रुबिडियम सीझियम फ्रांसियम हा झाला ग्रुप 1 तर ग्रुप 1 मध्ये काय आहे तर बघा हे लीना नीट बघा हे लीना ने मी मराठीत इंग्लिशमध्ये लिहिते तसं हिंद मराठीत पण आपण लिहिते हेलेना ने की आपण आता इंग्लिशमध्ये जर लिहिलं तर इथे एन ए तसाच ठेवावं लागेल हेलेना की रब आर यू बी से सी एस फरियाद एफ आर इथे फरियाद परत एकदा बघा से फरियाद हेलीना ने की आता इथे मध्ये वाक्य तयार होतं ना त्याच्यामुळे बघा हेलीना ने की रब से फरियाद परत हायड्रोजन म्हणून हे ली लिथियम ना सोडियम की पोटॅशियम रब आर बी रुबिडियम सी एस से फरियाद परत एकदा वाचा आणि वही पेन घेऊन लिहा हेले हेलीना ने की रब से फरियाद म्हणजे आपला ग्रुप 1 चे एलिमेंट काय होतात पाठ होतात आता ग्रुप 2 बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम स्ट्रॉन्शियम बेरियम रेडियम बेटा नीट लिहा बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी ओके बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी सगळ्यांच्या लक्षात आलं मग हे लिहून घ्या तुम्ही म्हणजे तुम्हाला लक्षात येईल हे सगळं बेरिलियम मॅग्नेशियम बेटा मांगे एम जी कार सी ए आर स्कूटर इथे तुम्ही एस सी लिहून स्कूटर करा एस आरला अंडरलाईन करा बाप राजी ग्रुप नंबर किती झाला 2 आता आपल्याला फक्त ग्रुप 17 आणि ग्रुप 18च असल्यामुळे आपण तेवढेच बघणार आहोत ग्रुप 17 एकदम सोपा आहे काय बघा फिश एफ फिश कांट ब्रीथ इन एअर एफ फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन इथे एअरच्या ऐवजी आपण ॲटमॉस्फियर लिहू म्हणजे आपला ॲस्टेटाईन पण होऊन जातो ॲटमॉस्फियर 80 लक्षात आलं फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन ॲस्टेटाईन इथे पण वाटलं असतं आपण मराठीत लिहून ठेवू बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी इंग्लिशमध्ये स्पेलिंग लिहा पण इथे काय लिहून लिहाल हे ली ना ने की ने इथे मध्ये लिहा रब से फरियाद ओके हे 3 झाले आता आपला पुढचा काय येतोय हेलियम
Neon, Argon, Krypton, Xenon, Radon. Okay, हे आहे. आता इथे बघा. हे नीना आराम करो. आपण क्रोला क्रो करू. क्रो झेंदा. आता आपल्याला एक्सीचा रे झेंदा असं लिहू आपण. रहू की बघा. हे हेलियम नीना आराम करू झेंदा रहू की. हेलियम नियॉन अर्गॉन क्रिप्टॉन झेनॉन रेडॉन. लक्षात आलं सगळ्यांच्या हे वाक्य याला म्हणणार नेमोनिक्स. आपल्याला ग्रुप 1, 2, 17, 18 एवढे आहे. ग्रुप 1 ला आपल्याला परत एकदा इन शॉर्ट लिहून ठेवत जाला. अल्कली अल्कलाईन अर्थ हॅलोजन्स आणि इनर्ट गॅसेस लिहून ठेवा. आपल्या नेमोनिक्स लिहा, पाठ करा. एकदा नेमोनिक्स पाठ असतील तर ग्रुप उभे आणि 1 to 20 एलिमेंट्स आपले पाठ होतात. हे महत्त्वाचं आहे कारण याच्यामुळे आपला अभ्यास पक्का असतो. आणि पिरियॉडिक टेबल जर थोडा लर्न असेल, उरलेले पण आपण नेमोनिक्स घेतले असते पण ते आपल्या आउट ऑफ सिलॅबस असतात, त्याच्यामुळे त्याची काही आपल्याला आता सध्या तरी गरज नाही. 11th 12th तुम्हाला फार जास्त डीप सिलॅबस आहे. पूर्ण पिरियॉडिक टेबल, त्याचे सगळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन्स असतील, त्यामुळे तेव्हा तुम्ही ते करा. सध्या पुरता हा सिलेबस अगदी योग्य आणि व्यवस्थित आहे. नेमोनिक्स लिहा, ते पाठ ठेवा, म्हणजे क्रम चुकत नाही आणि परीक्षेला पण सोपं जातं. ओके, तोपर्यंत अभ्यास करत राहा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू. गुड बाय.